नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपली स्वामी माऊली आपल्या भक्तांना वेळोवेळी संकटात कशी मदत करते असा एक अनुभव आलेला एका भक्ताला, तो अनुभव आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। या भक्ताचे नाव आहे आकाश पाळंदे आणि हे दादा राहतात नाशिक येथे। मित्र हो, ही घटना आहे जानेवारी महिन्यातील। या दादांवरती जानेवारी महिन्यामध्ये खूप मोठं संकट आलं होतं। तेव्हा ते या संकटामुळे दादा खूप डिप्रेशनमध्ये गेले होते आणि तेव्हा त्यांच्या मनात विचार आला की अजूनपर्यंत मी एकदाही अक्कलकोटला गेलेलो नाही, तर मला स्वामी आईचं एकदा तरी दर्शन घेऊन यायलाच पाहिजे। मग दादा असा विचार येताच अक्कलकोटला जायला निघाले। सकाळी अक्कलकोटला पोहोचले। तिथे मंदिरात त्यांनी स्वामींचे दर्शन घेतले। दर्शन घेऊन ते बाहेर आले। बाहेर आल्यानंतर दादांच्या परत एकदा मनात आलं की आपण आईचं परत एकदा दर्शन घेतलं पाहिजे, म्हणून दादा पुन्हा एकदा मंदिराच्या आतमध्ये दर्शन घ्यायला गेले। असे जवळजवळ त्यांच्यासोबत दोन तीनदा घडलं आणि त्यानंतर आरती आणि नैवेद्याची वेळ झाली। आरती आणि नैवेद्य सुरू झाला। मग दादांच्या लक्षात आलं की स्वामी आईला मला नैवेद्य आणि आरतीसाठी थांबून ठेवायचं होतं। मग त्या दादांनी आरती आणि नैवेद्य अगदी आनंदाने केले। त्यानंतर दादा अक्कलकोटवरून सोलापूरमध्ये आले। सोलापूरमध्ये आल्यानंतर दादा नाशिकमध्ये येण्यासाठी निघाले, कारण दादा त्या ठिकाणी एकटेच होते आणि तिथे त्यांचे कोणीच ओळखीचे नव्हते, त्यामुळे थोडी त्यांना भीतीसुद्धा वाटत होती। मग तिथे एक व्यक्ती आले। ते व्यक्ती स्वतःच्या आईला घेऊन अक्कलकोटला स्वामींचे दर्शनासाठी आले होते। दादांनी त्यावेळी दिवसभरात काहीही खाल्लं नव्हतं, सकाळपासून त्यांनी काहीसुद्धा खाल्लं नव्हतं। त्या व्यक्तींसोबत त्यांचं बोलणं सुरू झालं। त्या व्यक्तीला पण नाशिकला यायचं होतं, पण बस स्टँडवरती, जेव्हा सोलापूरमध्ये बस स्टँडवरती दादांनी चौकशी केली की नाशिकला जाणारी एखादी बस आहे का, तर त्या व्यक्तीने सांगितले की आता एकही बस नाही आहे, खूप उशिराने बस आहे आणि नगर येथे जाण्यासाठी पण बस नाही आहे। मग त्यासाठी दादा बसची वाट पाहत बसले होते। त्या व्यक्तीलासुद्धा नाशिकलाच जायचं होतं। त्या व्यक्तीसोबत दादांचे बोलणे सुरू झाले। त्यानंतर त्या व्यक्तीला समजलं की या दादांनी सकाळपासून काहीच खाल्लं नाही, म्हणून ते व्यक्ती त्या दादांना बोर आणून दिले। बोर आणून दिल्यानंतर त्या व्यक्तीने दादांना सांगितलं की हे तुम्ही खाऊन घ्या, तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाही। मग दादांनी सुद्धा ते बोर दिलेले खाऊन घेतले। त्यानंतर त्यांच्या आपापसात खूप बोलणं झालं आणि नंतर ते तिघंसुद्धा, आई, ती व्यक्ती आणि ते दादा, हे तिघंही गाडीची वाट पाहत होते। दुपारी 1 वाजला तरी गाडीसुद्धा आली नव्हती आणि मग पुन्हा वाट बघता बघता संध्याकाळी 5 झाले। 5 वाजले तरीसुद्धा गाडी आली नाही। मग शेवटी हे तिघंजणं चहा पिण्यासाठी एका चहावाल्याकडे गेले। तिथे गेल्यानंतर परत दादांनी त्यांच्या तिघांमध्ये आपापसात बोलणं चालू होतं आणि मग त्या व्यक्तीने सांगितलं की आपण आता इतका वेळ बसची वाट बघतो आहे, बस तर येत नाही आहे, त्यापेक्षा आपण एक प्रायव्हेट गाडी करूया, गाडीने घरी जाऊया, म्हणजे आपल्याला नाशिकला जाता येईल। मग शेवटी दादासुद्धा हो म्हणाले, कारण तिथे अनोळखी होते, कोणीच आपल्या जवळचे नव्हते, म्हणून दादासुद्धा घाबरत होते। आणि मग शेवटी त्या तिघांनीसुद्धा संध्याकाळी 6:30-7 दरम्याने जेवण वगैरे केलं आणि गाडीचं तिकीट काढण्यासाठी तिथे गेले। गाडी होती 9:00 संध्याकाळी, रात्री 9:00। मग म्हणून ते व्यक्ती बोलले की आता इथे आपल्याला एक सोलापूरमध्ये एक छोटंसं मंदिर आहे, आपण तिथे जाऊन दर्शन घेऊया। मग दादा आणि ते व्यक्ती तिथे दर्शन घेण्यासाठी गेले। दर्शन घेऊन झाल्यानंतर 9:30 नाशिकला जाणारी एक गाडी, प्रायव्हेट गाडी आली। त्या गाडीमध्ये दादा आणि ती व्यक्ती आणि त्यांची आई तिघंजणं बसले। दादांनी त्या व्यक्तीचा नंबर घेतला आणि त्या नंबरवरती व्हॉट्सअपद्वारे एक मेसेज केला की हा माझा नंबर आहे। मग त्या व्यक्तीनेसुद्धा तो मेसेज पाहिला आणि सकाळ झाली, नाशिकला येऊन ते दादा पोहोचले।
त्यावेळी ती व्यक्ती आणि आई तिथे नव्हती. गाडीतून उतरल्यानंतर दादा घरी आले. घरी आले ऑफिसला निघण्यासाठी त्यांनी आवराआवर केली. ऑफिसला आल्यानंतर दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर दादांनी त्या व्यक्तीला एक मेसेज केला की तुम्ही घरी पोहोचलात का. तर त्या व्यक्तीचा काहीच रिप्लाय आला नाही. ते ऑनलाईन नसल्यामुळे त्या मेसेजचा त्यांनी कोणताच रिप्लाय दिला नव्हता. मग दादा बोले ठीक आहे, नंतर रिप्लाय देतील. पण त्या गोष्टीला जवळजवळ आज 4 महिने झाले, पण त्या व्यक्तीने अजूनही त्या मेसेजचा रिप्लाय दिलेला नाही आणि कधीही ते ऑनलाईन आलेले दिसलेले नाही. मग दादांच्या लक्षात आलं की मी एकटा होतो तेव्हा स्वामी माझ्यासोबत तिथे होते. स्वामींनीच मला वेळोवेळी प्रचिती दिली. ते माझ्यासोबत होते. त्यांनी माझ्यासोबत जेवण केलं, चहा घेतला, मला स्वतःहून आणून त्यांनी बोरं दिली. म्हणजे इतकी माझी ते काळजी घेत होते. आणि मला आणून घरी आणून त्यांनी सुखरूप मला सोडलंसुद्धा. असा हा आलेला या दादांना स्वामींचा अनुभव आहे. हा अनुभव आपल्याला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. आणि मित्र हो, जर तुम्हाला स्वामींचे असे अनुभव माझ्यासोबत शेअर करायचे असतील तर माझा नंबर आहे 9920375822. मित्र हो, या नंबरवरती व्हॉट्सअपद्वारे तुम्ही मला मेसेजने आपला अनुभव पाठवू शकता. मी तो अनुभव इतर सेवेकरांपर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन. मित्र हो, हा अनुभव आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. आणि आपल्या गॉड इज ग्रेट यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कारण असेच नवनवीन स्वामींचे चमत्कारी अनुभव आपल्यासोबत मी नेहमीच शेअर करणार आहे. धन्यवाद.